वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान, मस्त आणि आनंदी असाल। तर व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मी व्हिडिओला कंटिन्यू करत आहे। सकाळची वेळ आहे आणि टायमिंग झालेला होता सकाळचे 6:30 वाजले होते आणि मी आता निघालेले आहे सर्व तयारी करून मंदिरामध्ये जाण्यासाठी। सध्याला तुमच्यासोबत मी जे काही व्हिडिओ शेअर करत आहे ते सर्व मॉर्निंग रुटीनचेच व्हिडिओ शेअर करत आहे आणि प्रत्येक व्हिडिओची सुरुवात ही आपली देवपूजेपासून किंवा मंदिरात मी जाते वगैरे तर यापासूनच सुरुवात होत आहे। तर तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडतात का की इथून पुढचं माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करू, कशा पद्धतीचं रुटीन शेअर करू ते मला कमेंट करून नक्की सांगा। सध्याला तरी माझी रोजची सकाळची सुरुवात ज्या पद्धतीने होत आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर असं आता सर्व तयारी मी करून घेतलेली आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी। मला पूजेसाठी जे काही साहित्य हवं आहे, फुलं, बेलपत्र, तेल, वाती वगैरे, अगरबत्ती, ते सर्व साहित्य मी बॅगेमध्ये भरलं आणि हे सर्व करण्याच्या अगोदर मी तुळशीची पूजा वगैरे पण करून घेते आणि त्यानंतर आलेली आहे इथे महादेवाच्या मंदिरामध्ये। पूजा वगैरे केली, 5-10 मिनटं तिथं बसले आणि त्यानंतर लगेच निघालेली आहे घरी जाण्यासाठी। तर वाटेमध्ये ना आज खूप सारे घोडे दिसलेले मला, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि आता सध्याला ना गुलमोहरचा सीझन आहे, पहा या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप सारे गुलमोहर जे आहेत ना फुलतात, बहरतात, त्याचे खूप सुंदर लाल अशी फुलं ना पाहायला भेटतात। तर रोडवरती एक झाड होतं तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया। तर हे झाड पाहिल्यानंतर माझ्या खूप साऱ्या आठवणी ज्या आहेत ना माहेरातील त्या जाग्या झालेल्या होत्या। माझ्या माहेरात पण गुलमोहरचं खूप सुंदर असं झाड होतं आणि ते एकदम दरवाजाच्या समोरच होतं आमच्या अंगणामध्ये। तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना तो खूप सुंदर असा फुलायचा, त्याचे सर्व फुलं संध्याकाळी सकाळी दोन्ही वेळेस ना अंगणामध्ये पडायचे आणि जेव्हा ते अंगणामध्ये पडायचे तेव्हा खूप सुंदर लाल लाल असं अंगणामध्ये दिसायचे, सुंदर वाटायचं की जसं की अंगणामध्ये लाल फुलांचा सडा टाकलेला आहे। जोपर्यंत ती फुलं ताजी आहेत तोपर्यंत छान दिसायची, एकदा का सुकली का मग पुन्हा सर्व अंगण आपल्याला झाडून काढावं लागायचं। तर 2-3 वेळेस आम्ही ते अंगण झाडून घ्यायचो, पुन्हा सकाळी सुंदर असा लाल फुलांचा सडा पडायचा, पुन्हा झाडून घ्यायचो, त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस एक वेळेस सडा पडायचा, पुन्हा झाडून घ्यायचो, तर छान वाटायचं। आता हे गुलमोहरचं झाड पाहिल्यानंतर मला त्या गोष्टी आठवल्या तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया। मंदिरातून मी आलेले आहे घरी, घरी आल्यानंतर मंदिरात जाताना जे काही पूजेचं साहित्य मी घेऊन गेले होते त्यातल्या काही वस्तू ज्या आता मला देवपूजेसाठी लागतील त्या मी काढून ठेवल्या, ज्यामध्ये तेलाची बॉटल वगैरे होती। तर माझ्याकडे ना दुसरी एक तेलाची बॉटल नाही आहे त्यामुळे ही जी सध्याला मोठी तेलाची बॉटल आहे ना तीच मी जाताना घेऊन जाते। आता एक छोटीशी बॉटल जी आहे ना ती मी घेणार आहे तेलाची, म्हणजे आपल्या घरातली देवाची पूजा करण्यासाठी वेगळी तेल बॉटल आणि मंदिरात घेऊन जाण्यासाठी वेगळी तेल बॉटल असं करणार आहे। पण सध्याला तरी मी हीच घेऊन जात आहे। तर मग ते साहित्य वगैरे सर्व काढून ठेवलं आणि मंदिरातून येताना मी महादेवावरती जे पाणी वगैरे वाहते त्यातलं थोडंसं पाणी, बेलपत्र वगैरे असं घरी घेऊन येत असते येताना, तर ते सर्वांना देते पिण्यासाठी। आणि ते सर्व साहित्य काढून ठेवल्यानंतर मी इथं ग्लास भरून पाणी घेतलं। आता 10-15 मिनटं मी आरामात एका जागेवर बसून पाणी वगैरे पिणार आहे, थोडा आराम करणार आहे। आणि ते सर्व झाल्यानंतर पुन्हा मी आलेली आहे आता किचनमध्ये। खिडकी वगैरे उघडली कारण खूप गरम होतं, सकाळ जरी असली ना तर यावर्षीचा उन्हाळा फार कडक आहे तर गरम व्हायला लगेच सुरुवात होते। त्यानंतर जी भांडी घासून ठेवली होती ती सर्व लावून दिली, गॅस, किचन काउंटर वगैरे सर्व पुसून क्लीन करून घेतलं, गॅसची पूजा वगैरे करून घेतली। आणि त्यानंतर आता एका बाजूला दूध गरम करायला ठेवलं, दुसऱ्या बाजूला माझ्यासाठी चहा वगैरे ठेवला। आणि हे सर्व करत असतानाच ह्यांनी मध्ये कशाला तरी आवाज दिलेला तर मग तिकडे पण गेले होते हातातलं काम सोडून। तर असं आता सर्व करून घेतल्यानंतर आज विचार होता माझा की ढोकळा बनवूया, खूप दिवस झाले मी ढोकळाच बनवलेला नव्हता। आणि सोबतच आज होती आमच्या लग्नाची 14वी ॲनिव्हर्सरी, तर काहीतरी मला स्पेशल करायचं होतं पण एवढा वेळ पण नाही भेटला सकाळी, तर म्हटलं चला आज ढोकळाच बनवूया, खूप दिवस झाले ढोकळा पण नव्हता बनवला।
तर त्यासाठी मी थोडंसं ना अंदाजे जिथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर बेसनपीठ मी चांगलं चाळून घेतलं. त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकला, पाणी टाकलं, चमचाभर साखरही ॲड केली होती आणि याचं घट्ट आणि थोडंसं पातळसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला इथे मी एक डब्बा घेतलेला आहे. ढोकळा बनवण्यासाठी एक प्लेन डब्बा हवा आहे पण माझ्याकडे काय सेम तसा नव्हता, त्यामुळे जो आहे तोच घेतला आणि त्यामध्ये थोडंसं तेल वगैरे लावलं. सोबतच ढोकळ्याचं जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये पण थोडंसं तेल टाकून मिक्स केलं आणि हे सर्व बॅटर या डब्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे एका कढाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये हा डबा ठेवला पण तो काय त्यामध्ये ना व्यवस्थित बसत नव्हता, त्यामुळे तो पुन्हा मी काढला. मोठं एक भांडं ठेवलं, त्यात हे गरम पाणी टाकलं आणि मग जे ढोकळ्याचं बॅटर वगैरे असलेला डब्बा आहे तो त्यामध्ये ठेवून वरतून झाकण लावलं. आता 12 ते 15 मिनटं आपल्याला ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. जोपर्यंत ढोकळा स्टीम होत आहे तोपर्यंत इथे दुसऱ्या बाजूला माझा चहा बनून तयार झालेला होता, तर आता मी चहा घेणार आहे. तोपर्यंत आपला ढोकळा पण बनून तयार होईल, बाजूलाच दूध पण गरम होत आहे. तर असं एक सोबत 2-3 कामं माझी चालू होती. तर माझा चहा वगैरे घेऊन झाला आणि त्यानंतर लगेच मी आता ढोकळ्यासाठी जी आपल्याला फोडणी लागणार आहे ती तयार करत आहे. तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं होतं. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी, हिरवी मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, थोडीशी साखर वगैरे टाकून ना परतून घेतलं. साखर तुम्ही पाणी ॲड केल्याच्या नंतर ॲड करा, मी सुरुवातीला चुकून ॲड केली होती. आणि फोडणी थोडीशी परतली की मग थोडंसं पाणी ॲड केलं, चवीनुसार मीठ ॲड केलं आणि बस आता याला एक उकळी काढायची आहे. आता हे सर्व होईपर्यंत ढोकळा आपला छान असा स्टीम झालेला आहे. तर थोडासा सुरीच्या साह्याने मी तो डब्यापासून ना सेपरेट केला आणि एका ट्रेमध्ये ठेवलेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसत आहे, स्पंजी पण झाला होता, पण तरी पण मला जेवढी अपेक्षा होती तेवढा काही छान बनला नाही ढोकळा, पण हो ठीकठाक बनलेला होता. तर आता मी त्याला उभे आणि आडवे कट करून ना त्याचे फोडी करून घेतलेले आहेत. आणि जी फोडणी आपण बनवलेली होती ना साखर वगैरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून, ती फोडणी मी यावरतून ना थोडीशी ओतलेली आहे. तुम्ही चिंच गुळाची चटणी पण घेऊ शकतात खाण्यासाठी. मी साधी सिंपल फोडणीच आपली बनवून घेतलेली आहे. तर इथं ढोकळा बनवून झालेला आहे तयार. फक्त आता यावरतून ना मी थोडीशी कोथिंबीर वगैरे ॲड करणार आहे. तुम्ही बारीक शेव असेल तर ती पण ॲड करू शकतात, माझ्याकडे काय सध्याला नव्हती त्यामुळे मी नाही ॲड केली. तर चला, यांना नाश्त्यासाठी दिलेला आहे ढोकळा, त्याचबरोबर थोडंसं दूध वगैरे पण दिलं होतं गरम करून. तर आजचा नाश्ता आमचा असाच होता, ढोकळा वगैरे नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर मी लगेच बसलेले आहे इथे देवपूजा करण्यासाठी. तर मंदिरातील सर्व मूर्त्या काढून घ्या, मंदिर पूर्ण क्लीन करा, त्यानंतर सर्व मूर्त्यांची आंघोळ वगैरे घालून पुन्हा त्या मूर्त्या स्वच्छ पुसून मंदिरामध्ये स्थापन वगैरे करायच्या. खूप सारा वेळ जातो यामध्ये आणि आजीयांना पण घरातून निघायला खूप लेट झालेलं. तर हा जो टायमिंग आहे तर आत्ता वाजलेले होते जवळपास 9:15, एरवी 8:15 हे कामावरती निघून जातात, पण आज अजूनही इथेच आहेत घरामध्ये. तर त्यांचं सर्व आवरलेलं होतं, ते आता आहेत निघण्याच्या तयारीत. तर म्हटलं आता हे गेल्यानंतर मग तिथून पुढं पूजा करायला बसले तर अजून वेळ होईल आणि मग पूजा करायला उशीर झाला की बाकीचे पण राहिलेले जे कामं आहेत ना त्याला पण अजून उशीर होऊन जातो. तर मग मी पूजा करायला बसले तर इथं बेलपत्र वगैरे होती. सकाळी मी काही बेलपत्र मंदिरात घेऊन गेले होते, काही उरलेली होती ती मंदिरामध्ये ठेवलेली आहेत. इथं शंकराचा फोटो आहे माझ्याकडे, तर मग तिथे काही वाहिली, बाकीच्या मूर्तींना पण वाहून घेतली. झेंडूचे फुले होती ती पण वाहिली आणि इथे मी तुम्हाला दाखवत होते की ह्यांनी चाफ्याची फुलं आणलेली होती. खरं तर सुरुवातीला मी सांगायला विसरले, आज गुरुवारचा दिवस होता आणि गुरुवारच्या दिवशीच आमची ॲनिव्हर्सरी पण आलेली आहे. तर गुरुवारचा दिवस असल्यामुळे असं एरवी पण ते चाफ्याची फुलं घेऊन येतात, पण गुरुवारच्या दिवशी ना विसरता आणतात. आणि हा आहे एक एक्स्ट्रा हार जो यांनी मठामध्ये घेऊन जाण्यासाठी आणलेला आहे, पण आम्हाला वेळच भेटला नाही त्या दिवशी की मठामध्ये जावं, दर्शन वगैरे करावं. सकाळीच ठरवलं की नाही, आपल्याला सकाळी नाही वेळ भेटला तर निदान दुपारी नाही वेळ भेटला तर निदान संध्याकाळी तरी मठामध्ये जायचं आहेच. आम्ही असंही संध्याकाळी मठामध्ये जातोच दर गुरुवारी. पण आजचा जो दिवस होता तो खूप बिझी गेला ह्यांच्यासाठी, त्यामुळे नाहीच वेळ भेटला मठामध्ये जायला. माझं कसं असतं की आपलं घरातले कामं वगैरे आवरून आपल्याला तरी थोडाफार वेळ भेटतो, पण यांचं जे काम आहे ना त्यामध्ये त्यांना एकही दिवस सुट्टी नसते, त्यामुळे त्यांच्या कामाच्या टायमानुसार पण आपल्याला राहावं लागतं. तर असो, ह्यांचं सर्व आवरलेलं आहे तर हे गेलेले आहेत कामाला.
त्यानंतर आता इथे माझी देवपूजा वगैरे सर्व काही झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. दिवा लावला, अगरबत्ती वगैरे लावली आणि त्यानंतर आज गुरुवार होता ना, तर मग मी गुरुवारच्या दिवशी कापूर आणि त्यासोबत एक तेजपत्ता जो असतो ना आपला, तर ते जाळत असते आणि त्याचं जे धूर वगैरे आहे किंवा ती जी आरती आहे ती पूर्ण घरामध्ये अशा पद्धतीने देते. आता असं म्हटलं जातं की गुरुवार आणि शुक्रवार जर आपण कापरासोबत तेजपत्ता टाकून जाळला तर घरातील नातेसंबंध मजबूत होतात. त्याचबरोबर रविवार, सोमवार या दिवशी कापरासोबत दालचिनीचा तुकडा टाकून जाळल्याने आणि ती आरती पूर्ण घरामध्ये दिल्याने घरात सुख समृद्धी येते. पैशाची समस्या असेल तर ती पण दूर होते. त्याचबरोबर मंगळवार, शनिवार या दिवशी कापरासोबत फुलं असलेली लवंग घेऊन ती जाळल्याने किंवा त्याची आरती केल्याने निगेटिव्ह एनर्जी जी असते ना ती बाहेर जाते. सोबतच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते. फक्त ह्या गोष्टी करत असताना एक विश्वास असावा लागतो, सोबतच आपले कर्म आणि कष्टही लागतात. जसं की एखादं काम करत असताना आपल्याला त्या कामाला 100% आपले द्यावं लागतं तेव्हा कुठे त्या कामाचं फळ किंवा मेहनतीचं फळ आपल्याला मिळतं. तसंच आहे पहा, ज्या ठिकाणी आपण 100% आपला विश्वास ठेवू, आपले कर्म चांगले ठेवू, आपली भक्ती चांगली ठेवू, त्या ठिकाणी आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळणार असतं. तर आज गुरुवार असल्यामुळे मी उंबऱ्यावरती छान हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. समोर रांगोळी वगैरेही काढलेली आहे. पूजा वगैरे मी सर्व लवकर आवरून घेतलं होतं, फक्त रांगोळी आणि हळदीचं लेपन जे आहे ना ते थोडं उशिरा केलं होतं. म्हणजे यामधल्या वेळेत मी मुलांचं आवरलं, मावची आंघोळ वगैरे, त्यांचे नाश्ते वगैरे हे सर्व करत बसले ना, त्यामुळे ह्या गोष्टीला मला थोडासा उशीर झाला होता. उंबरा लेपन करून झाल्यानंतर मग कपडे धुवायचे बाकी होते, तर ते सर्व काम मी आवरून घेतलं. आणि गुरुवारच्या दिवशी शक्यतो मी फरशी नाही पुसत, फारच जर गरज वाटली तर मग मिठामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पुसते. तर आता हे सर्व काम आवरल्यानंतर मी इथे करत आहे स्वयंपाकाची तयारी. तर आज काहीतरी विशेष करावं असं माझी इच्छा होती. खरं तर मला छोले भटुरे बनवायचे होते पण माझ्याकडे मैदा शिल्लक नव्हता, तर मग मी पुरी बनवली भटुऱ्याऐवजी. आणि भाजीमध्ये मी बनवली होती जे सफेद चणे असतात ना छोल्याचे, तर त्याची भाजी बनवली होती. तर त्याचा मसाला तयार करण्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो हे भाजून घेतलेलं आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी जी आहे ना ती मला आज तुमच्यासोबत शेअर करायची होती. एरवी आपण जेव्हा छोल्याची भाजी बनवतो तेव्हा कांदा, टोमॅटो हे शक्यतो तेलात परतून घेतो आणि मग त्याची पेस्ट बनवतो किंवा मग डायरेक्ट कच्चंच मिक्सरला फिरवून घेतो. पण मी आज तुमच्यासोबत थोड्या वेगळ्या पद्धतीने शेअर करणार होते, त्यासाठी मी कांदा, टोमॅटो हे भाजून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये अद्रक, खडे गरम मसाले आणि लसूण टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. आणि ही पेस्ट चांगली तेलामध्ये परतून घेतली आणि त्यानंतर मी एका बाजूला कुकरमध्ये थोडासा भात आणि जे सफेद चणे असतात ते पण बॉईल करून घेतलेले आहेत. तर दोन्ही एकत्रच बॉईल झालं डब्यामध्ये आणि सोबतच पुऱ्या पण बनवून घेतलेल्या आहेत. तर ही जी भाजीची रेसिपी आहे ती तुमच्यासोबत मी अगदी डिटेलमध्ये शेअर करू नाही शकले, कारण ना मध्येच माझ्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम आला. एकाएकीच तो एवढा गरम झाला की काहीच रेकॉर्डिंग मला त्याने करता आली नाही. मध्ये मध्ये जेव्हा तो थंड झाला तेव्हा कॅमेरा त्याचा चालू झाला, तर तेवढ्याशा क्लिप मी रेकॉर्ड करून तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं ना की एखादा मोबाईल असेल ना तर त्याला खूप सारे फंक्शन्स वगैरे असतात आणि ते अपडेट करा अपडेट करा असं नेहमी आपल्याला नोटिफिकेशन पडत राहतं. अपडेट केले तरीही मोबाईलला तोच प्रॉब्लेम येतो की तो कधीकधी खूप हँग होतो, कधीकधी खूप गरम होतो. नाही अपडेट केलं तर 10 वेळा त्याचे नोटिफिकेशन पडतात की अपडेट करा अपडेट करा. तर मी खूप सारे फीचर जे आहेत ना अपडेट करून ठेवले आणि त्यामुळे सध्याला काय होतं की मोबाईल खूप गरम होतो. त्यामुळे कधीकधी ना अशा वेळेस एखादी गोष्ट रेकॉर्डिंग करायची असेल तर ती व्यवस्थित रेकॉर्ड करता येत नाही. त्यामुळे आजची जी रेसिपी आहे ती व्यवस्थित मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकले. तर असं इथे सर्व स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे. राजवीरला फार आवडतं पुरी, भाजी, छोले भटुरे अशा पद्धतीचा स्वयंपाक खायला. तर आज सिंपल अशी माझी थाळी बनवून तयार आहे, ज्यामध्ये मी घेतलेली आहे पुरी, आलू, छोलेची भाजी, सोबतच पापड फ्राय केला होता, भात आहे, कांदा आहे, लिंबू आहे आणि थोडंसं छास पण बनवलं होतं मी. तर आता केसांचं तेल बनवण्यासाठी मला जे काही साहित्य हवं आहे ते सर्व मी इथे घेतलंय. एक मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलाय, थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. हे आहेत जास्वंदीचे झाडाचे काही पानं घेतलेले आहेत आणि हे आहेत जास्वंदीचे फुलं.
काही ताजी आहेत आणि ही कालची फुलं आहेत मी अशी जपून ठेवलेली तेल बनवण्यासाठी. त्यानंतर कढीपत्ता आहे आणि इथं आहे कोरफड. तर यापासून आपण बनवणार आहोत आपलं हेअर ऑइल. आणि ही जी कोरफड आहे ना ती इथं मी किचनमध्ये लावून ठेवलेली आहे पा, तर इथूनच घेतलेली आहे. कोरफड घरामध्ये लावण्याचे पण खूप सारे फायदे आहेत पा. आपण चेहऱ्याला पण लावू शकतो, ऑइल बनवण्यासाठी पण यूज करू शकतो. आणि इथं मी हे घेतलेलं आहे कोकोनट ऑइल 100% प्युअरचं. तर कोणतंही तेल तुम्ही वापरू शकतात, शक्यतो नारळाचंच वापरा. मला हे मिळालं तर मग मी हे घेतलेलं आहे. तर आता तेल कसं बनवायचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मी या अगोदर पण एक दोन व्हिडिओमध्ये ना शेअर केलेलं आहे. डोक्याला सॉरी केसांना लावण्याचं जे तेल आहे ना ते आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते. दुपारनंतर थोडासा वेळ होता तर म्हटलं चला, खूप दिवसापासून मी विचार करत होते की माझं केसांना लावायचं जे तेल आहे ना ते संपलेलं होतं. पण काय व्हायचं ना की तेल आणलं तर घरात तेल बनवण्यासाठीचं साहित्य नसायचं, साहित्य आणलं तर तेल संपलेलं असायचं. असं करून करून ना तेल बनवायला मला जरा उशीरच झाला. तर फायनली आज सर्व गोष्टी मी जमा केलेल्या आहेत आणि आता इथे मी जे तेल घेतलेलं आहे ना ते बनवायला सुरू केलेलं आहे. तर सुरुवातीला बॉटलमधलं सर्व तेल आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनटं ना हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. तेल कोमट झालं की जे काही साहित्य आपण घेतलेलं आहे ना, जास्वंदाची फुलं, पानं, कढीपत्ता, कांदा, हे कोरफड सर्व आपल्याला यामध्ये टाकून ना चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला अगदी 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर आवळा असेल तर तुम्ही आवळासुद्धा या तेलामध्ये तेल बनवताना आवर्जून ॲड करू शकतात. माझ्याकडे सध्याला नाही आहे आणि मार्केटमध्ये पण सध्याला आवळे अवेलेबल नाहीत, त्यामुळे मी नाही ॲड केलं. त्यानंतर जे मेथीदाणे घेतलेले आहेत ते पण ॲड करायचे. आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 8 ते 10 मिनटं तरी छान असं आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे सर्व साहित्य तेलामध्ये उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याचा पूर्ण अर्क जो आहे ना तेलामध्ये उतरत नाही किंवा तेलाचा रंग जो आहे तो हलकासा चेंज होत नाही, तर इथे पाहू शकता तुम्ही आपण जे काही साहित्य तेलामध्ये टाकलेलं होतं ना ते सर्व काळपट झालेलं आहे. तेलाचा रंगही बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि त्यानंतर मग हे तेल बनून झालेलं आहे तयार. आता आपल्याला हे तेल चांगलं थंड करून घ्यायचं आहे, कारण ज्या बॉटलमध्ये आपण हे तेल घेतलेलं होतं त्याच बॉटलमध्ये आपण पुन्हा ते तेल भरून ठेवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकतात अगदी हाताने मी पातेलं पकडू शकते इतकं मी हे थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता सर्व तेल आपल्याला एका वाटीमध्ये ना गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता जी बॉटल घेतलेली आहे आपण तेलाची त्यामध्ये पुन्हा हे सर्व तेल आपल्याला अशा पद्धतीने भरून ठेवायचे. आता हे तेल बनवताना आपण यामध्ये कांदा, कढीपत्ता, सोबतच जास्वंदीची पानं, कोरफड वगैरे हे जे काही वापरलेलं आहे ना हे सर्व आपल्या केसांच्या वाढीसाठी ना खूप फायद्याचं असतं. तर त्यामुळे मी हे तेल नेहमी बनवते आणि हेच तेल शक्यतो वापरते. मध्यंतरी 2 महिने माझं हे तेल संपलेलं होतं, तर मग मी जे दुसरं एक तेल असतं ना ते वापरायला सुरुवात केली होती, पण त्या तेलाने माझे केस खूप म्हणजे खूप गळाले. तर मी खूप दिवसापासून ना हेच तेल वापरते, दिवसापासून म्हणजे वर्षापासून. तर याचा मला खूप चांगला असा अनुभव आहे आणि याचा काहीही साईड इफेक्ट नाही, त्यामुळे तुम्ही पण अशा पद्धतीने तेल बनवून ना घरच्या घरी केसांना वापरू शकतात. तर आता ही जी क्लिप आहे ती आहे संध्याकाळची. आज आमची ॲनिव्हर्सरी होती तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन वगैरे आम्ही केलेलं आहे, तर त्याचीच काही क्लिप मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे. आणि हा जो केक आहे तो आणलेला आहे समोर बसलेले जे दादा आणि ताई आहेत त्यांनी, तर मग तो आम्ही छान पद्धतीने इथे असा कट केलेला आहे. मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं जेव्हा त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी ह्यांचा बर्थडे होता, तर मग तेव्हा त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं जेवायला. तर मग आज आम्ही त्यांना असं जेवायला बोलवलेलं आहे. तर आता इथे केक वगैरे कटिंग झालेली आहे आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून जेवण वगैरे पण केलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.